मित्रांनो, नवी मुंबईमध्ये सिडकोकडून वेगवेगळ्या लॉटरीज काढली जातात, वेगवेगळ्या सोडती जाहीर केल्या जातात आणि त्या सोडतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होते. कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सध्या मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील घरांचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि म्हणून सर्वसामान्य व्यक्ती किंवा सर्वसामान्य अर्जदार हा म्हाडा किंवा सिडकोच्या घरातून म्हाडा किंवा सिडकोच्या लॉटरीतून घर मिळावं यासाठी धडपडत असतो. आणि या सर्वांच्या घराचं स्वप्न साकार करण्याचं काम हे म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून केलं जातं. आणि मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळे अपडेट्स, वेगवेगळी माहिती ही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. रविवारी मित्रांनो, आम्ही एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यात सांगितलं होतं की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती कुठेतरी सिडकोकडून 87,000 घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे. आणि आता कुठेतरी ती बातमी खोटी असल्याचं किंवा ते वृत्त किंवा ती माहिती खोटी असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, एकंदरीत हे प्रकरण काय आहे हे अनेकांना समजलं नसेल कदाचित, कारण अनेकांना फक्त एवढंच माहिती होतं की लॉटरी येणार आहे किंवा 87,000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. खरं तर हे जे वृत्त आहे हे आम्ही जी 24 तासवर जी काही बातमी देण्यात आली होती त्या बातमीच्या अनुषंगाने किंवा त्या बातमीच्या संदर्भाने आम्ही सदर व्हिडिओ बनवलेला होता. मी त्याच्या संदर्भात माहिती प्रसारित केली होती की सौजन्य जी 24 तास दिनांक असं त्याच्यात मी दिलेलं होतं. पण आता कुठेतरी ती बातमी खोटी असल्याचं वृत्त आल्यानंतर कुठेतरी मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला. मित्रांनो, त्या व्हिडिओच्या शेवटी मी हे सुद्धा सांगितलं होतं की अजून ही म्हणजे ही जी जाहिरात येणार आहे किंवा ही जी लॉटरी येणार आहे ती अजून कन्फर्म नाही आहे, त्याच्याबद्दल मी माहिती घेईन सिडकोकडून आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगेल की नेमकं लॉटरी येणार आहे किंवा नाही, असे त्या व्हिडिओमध्ये मी शेवटी सांगितलं होतं. पाहूया थोडक्यात ते व्हिडिओ. म्हणून एक अंदाज आहे की नक्कीच एप्रिलमध्ये मात्र लॉटरी काढली जाऊ शकते. आता जाऊ शकते म्हणतोय मित्रांनो, कारण मागच्याच वर्षी सिडकोने सांगितलं होतं की मागच्याच वर्षीच्या गुढीपाडव्याला आम्ही सिडकोची लॉटरी काढू 24,000 घरांची, पण सिडकोने ती काढलेली नव्हती. म्हणून आता यावेळेस असं बोललं जाते की याच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती लॉटरी निघेल, पण ही लॉटरी निघेल असं आपण कन्फर्म नाही सांगू शकत आहे. फक्त एक बातमी आहे, फक्त एक वृत्त आहे जे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. याच्या संदर्भात लवकरच सिडकोकडून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करू. जे काही अपडेट्स आहेत, जे काही माहिती मिळेल ती माहिती आम्ही सिडकोकडून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तर एकंदरीत ते तसं सांगितलं असल्यामुळं किंवा ते सांगितल्यानंतर मी सिडकोकडून ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मला माहिती मिळाली की सदर जाहिरात किंवा सदर लॉटरी ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाणार नाही, अशी कुठलीही सोडत जाहीर केली जाणार नसल्याचं मला समजलं. आणि लगेच लागलीच दुसऱ्या दिवशी मला वाटतं सिडकोने याच्या संदर्भात माहिती पत्रक प्रसिद्ध केलं आणि त्या माहितीपत्रकाद्वारे त्यांनी आवाहन केलं की अशी कुठलीही सोडत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती येणार नाही, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवू नाही. त्याशिवाय त्यांनी हेही सांगितलं की लवकरच ते व्यावसायिक भूखंड जे असतात, व्यावसायिक प्लॉट्स, कमर्शियल गाळे असतात, त्यांचंही कुठेतरी आता नवीन जाहिरात काढणार आहे असं त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. त्याशिवाय तळोजा या ठिकाणी जी 5,730 घरांची लॉटरी सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे की अल्प उत्पन्न गट, सर्वसाधारण गट यांच्यासाठी घरे उपलब्ध आहेत, त्यासाठी अर्ज करावा अशी त्यांनी माहिती दिली आहे. आणि त्या संदर्भात मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो की सिडकोच्या तळोज्यातील घरांची लॉटरी सुरू आहे, ज्यांना अर्ज करायचे त्यांनी त्या ठिकाणी अर्ज करू शकता, कारण सध्या मित्रांनो सिडकोची तेवढीच एक लॉटरी सुरू आहे. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण होतो मित्रांनो की खरंच हे रुमर्स जे आहेत किंवा ज्या अफवा आहेत ह्या का पसरवल्या जात आहेत किंवा कशा प्रकारे पसरवल्या जात आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो की ही जी जे काही आता ही घरांची संख्या मी परत सांगतो की ही घरांची संख्या कन्फर्म नाही आहे. जे प्राईम लोकेशन आहे वाशी ट्रक टर्मिनल आहे, सानपाडा स्टेशन असेल किंवा जुईनगर सानपाडा जो पट्टा आहे त्या भागामध्ये घरांचं काम सुरू आहे. खांदेश्वर आहे, मानसरोवर आहे, खारघर आहे, खारकोपर आहे, बामणडोंगरी आहे, तळोजा सेक्टर 39 आहे, 39 तळोजा सेक्टर 39 आहे, अशा विविध ठिकाणी घरांचं काम सुरू आहे आणि त्या घरांची लॉटरीची वाट हे अनेक जण बघत आहे. याच्या संदर्भात मित्रांनो सिडकोकडून सुद्धा अनेकदा अपडेट्स देण्यात आलेले आहेत. त्याच्यापैकी पहिलं तुम्हाला सांगायचं झालं तर 28 नोव्हेंबर 2020 शेवटच्या आठवड्यामध्ये सिडकोकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की लवकरच 65,000 घरांची सोडत ही काढण्यात येणार आहे. त्याच्यापूर्वी 90,000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे असं एक अपडेट देण्यात आलं होते सिडकोकडून वृत्तपत्राच्या माध्यमातून.
त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये सुद्धा, नोव्हेंबर एंडला सुद्धा 28 नोव्हेंबरच्या आसपास ते वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं, जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलं होतं की आम्ही लवकरच 65,000 घरांची सोडत काढू, पण अद्यापही ती सोडत जाहीर झालेली नाही. मागच्या एप्रिलमध्ये सुद्धा, मार्चमध्ये सुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोडत काढू असंही कुठेतरी सांगण्यात आलं होतं, तीही सोडत अद्यापही निघलेली नाही. म्हणून नेमकं सोडत येणार आहे किंवा नाही येणार आहे हा खूप मोठा प्रश्न आहे. जर सोडत काढली जाणार नसेल तर सिडकोकडून सुद्धा अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करणं हे चुकीचं आहे. किंबहुना ज्यावेळेस सिडकोच्या घरांचं पोझिशन झालं 1 जुलै रोजी, त्याही दिवशी आपले सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरच 87,000 घरांची, 89,000 घरांची लॉटरी लवकरच काढणार आहोत. म्हणून कुठेतरी आता नेमकं सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे की फक्त आणि फक्त यूट्यूब, सिडकोचे जे काही संकेतस्थळ आहे ते संकेतस्थळ, फेसबुक पेज किंवा ट्विटर पेज, ट्विटर हँडल ह्याच्यावरून जी काही माहिती देण्यात येते त्याच माहितीवरती विश्वास ठेवावा असं सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणून येत्या काळामध्ये नेमकं ही लॉटरी कधी येईल किंवा या लॉटरी संदर्भात काही अपडेट्स मिळतील किंवा नाही मिळतील हे मात्र तूर्तास सांगू शकणार नाही आहे. पण सिडकोकडून वारंवार याचा उल्लेख केला जातोय, वारंवार सांगितलं जातं की आम्ही 87,000 घरांची सोडत काढणार आहोत किंवा अपकमिंग जी काही लॉटरी येणार आहे ती 87,000 घरांची लॉटरी येणार आहे, आणि त्या दृष्टीने कुठेतरी सिडकोमध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत. म्हणून मित्रांनो, हे वृत्त आपल्यापर्यंत पोहोचणं आम्हाला आवश्यक वाटलं, कारण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी, कारण अनेक गरजू या लॉटरीची वाट बघतायत, अनेकांनी तशी तयारीसुद्धा केलेली असेल, अनेकांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा सांगितलं असेल की नेमकं गुढीपाड्याच्या मुहूर्तावरती 87,000 घरांची सोडत येणार आहे, पण आता अशी कुठलीही सोडत सिडकोकडून काढली जाणार नाही. म्हणून सिडकोची जी काही 1,00,000 घरांची किंवा 89,000 घरांची लॉटरी येणार होती त्याला तुर्तास तरी पूर्ण विराम मिळालेला आहे, म्हणून आपण त्या संदर्भात जास्त चर्चा करणं योग्य ठरणार नाही. तर हे होतं मित्रांनो सिडकोच्या लॉटरी संदर्भात ज्या काही अफवा पसरल्या जात आहेत त्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.